स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागात भयानक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 25 वर्ष संसार करून अरुंधती तिच्या वाढदिवसाला मिळालेलं गिफ्ट म्हणजे संजना अनिरुद्धचं अफेअर. तिथूनच अरुंधती आणि अनिरुद्धच्या संसाराला तडा जायला सुरुवात झाली आणि घटस्फोट होऊन संजनाने अनिरुद्ध सोबत लग्न केले. संजना अनिरुद्धचं एकमेकांवर प्रेम होत आणि म्हणूनच ते एकत्र आले. मात्र लग्नानंतर चित्र पूर्ण पलटलं. अरुंधती आशुतोषसोबत लग्न करून सुखी झाली. मात्र संजना अनिरुद्धसोबत लग्न करून अनेक प्रॉब्लेम्सला फेस करत आहे. पहिलं तर अनिरुद्धच्या घरचे संजनाला ॲक्सेप्ट करत नव्हते. संजना सुधारल्यानंतर सगळ्यांनी तिला ॲक्सेप्ट केलं, पण अनिरुद्ध आणि संजनामधील मतभेद वाढत गेले. दोघांमध्ये भांडणं आणि घटस्फोटपर्यंत पोहोचलेलं प्रकरण आता पुन्हा पुनरावृत्तीच करत असल्याचं भासत आहे. गेल्या काही वर्षात अरुंधतीसोबत जे झालं ते आता संजनाबरोबर घडताना दिसत आहे. अनिरुद्ध संजनाच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती आली आहे, ती म्हणजे वीना. नुकताच संजनाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र त्यावेळी अनिरुद्धने संजनाला जे सरप्राईज दिलं ते बघून सगळे शॉक झाले. अनिरुद्ध आणि वीना आता एकत्र आले आहेत. दोघांमधील संबंध जास्त वाढत आहेत. संजनाच्या वाढदिवसाला अनिरुद्ध असा वागल्यानंतर संजना जाम चिडते आणि तिचा राग अनावर होतो. त्या रागाच्या भरात संजना अनिरुद्धच्या कानाखाली मारते. तू असं वागशील असं मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता अनिरुद्ध. तुझ्यासाठी मी सर्व काही सोडून आली आणि आता तू या वीनासाठी मला सोडण्याचा प्लॅन करत आहेस. हे मी होऊ देणार नाही. मी तुला सोडणार नाही. तुला जन्माची अद्दल मी नाही घडवली तर माझं नाव देखील संजना नाही. तुला काय वाटलं मी अरुंधतीसारखी शांत बसेल? तू चुकीचा विचार करतोयस. माझ्यासोबत चीट करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा जीव घेईल, लक्षात ठेव. तेव्हा अनिरुद्ध बोलतो, तुला जे करायचे ते कर, मी नाही घाबरत तुला. आता अनिरुद्ध आणि वीना लग्न करणार का? काय होणार संजनाचं? मालिकेचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.